नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेक संदीप या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण बुद्धिमत्ता या घटकाचा चॅप्टर वाईज आढावा घेणार आहोत चला तर मग मित्रांनो बुद्धिमत्ता या घटकातील संख्यामाला या घटकाच्या अभ्यासाला आज आपण सुरुवात करू बघा मित्रांनो खालील संख्यामालेतील पुढील पद ओळखा संख्यामाला बघा दोन त्यानंतर पाच त्यानंतर दहा आणि सतरा अशा चार संख्या संख्यातील आपल्या पाचवी संख्या जी आहे ती पाचवी संख्या काय करायची आहे तर काढायची आहे आता दोन आणि पाचमध्ये मध्ये बघा तीनचा फरक आहे पाच आणि दहामध्ये बघा पाचचा फरक आहे दहा आणि सतरामध्ये कितीचा फरक आहे सातचा फरक आहे म्हणजे जो फरक आहे मित्रांनो तो दोन दोनने काय होत आहे तो वाढत चाललेला आहे म्हणून पुढच्या दोन संख्येतला फरक कितीचा असणार आहे तर नऊचा असणार आहे सतरा आणि नऊ बरोबर किती येणार मित्रांनो सव्वीस येणार आहे आता बघा मित्रांनो हेच गणित आपल्याला दुसऱ्या प्रकारे सोडवता येतं बघा कसं ते एकचा वर्ग बरोबर किती एक अधिक एक बरोबर किती दोन एकचा वर्ग बरोबर एक अधिक एक बरोबर किती दोन पहिली संख्या आता दुसरी संख्या बघा पाच आहे दोनचा वर्ग बरोबर किती चार अधिक एक बरोबर किती पाच दुसरी संख्या मिळाली आपल्याला तिसरी संख्या बघा आता दहा आहे तीनचा वर्ग बरोबर किती नऊ प्लस एक बरोबर किती दहा तिसरी संख्या आपल्याला मिळाली आता आता चौथी संख्या बघा चारचा वर्ग बरोबर किती सोळा अधिक एक बरोबर सतरा म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षातील काय केलं इथं तर प्रत्येक संख्येचा वर्ग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे एक मिळवलेला आहे आता पुढं बघा ही जी संख्या आहे चारचा वर्ग सोळा अधिक एक बरोबर सतरा म्हणून किती आता पुढची संख्या किती येणार आहे पाचचा वर्ग बरोबर किती पंचवीस अधिक एक बरोबर किती येईल मित्रांनो सव्वीस आहे का सव्वीस पहिलं उत्तर पण आपलं किती आलं होतं सव्वीस समजलं मित्रांनो ओके दुसरं उदाहरण बघा मित्रांनो अतिशय सोपं उदाहरण आहे जर तुम्ही दिलेल्या चारही संख्यांचं बारकाईनं निरीक्षण केलात तर तुमच्या लक्षात येईल की दिलेल्या चारी संख्या काय आहेत तर वर्गसंख्या आहेत एकचा चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा म्हणून पाचचा वर्ग काय आहे मित्रांनो पंचवीस आहे का पर्यायामध्ये पंचवीस पर्याय क्रमांक एक आहे बरोबर बरोबर ठीक आहे तिसरं उदाहरण बघा मित्रांनो एक आठ सत्तावीस आणि चौसष्ट असं चार संख्या आपल्या आहेत आणि पाचवी संख्या काय आहे विचारलेली आहे जर तुम्ही या चारही संख्यांचं बारकाई निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपण लगेच लक्षात येते मित्रांनो की चारही संख्या ज्या आहेत त्या घनसंख्या आहेत एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन जो आहे तो सत्तावीस आहे चारचा घन काय आहे चौसष्ट आहे म्हणून मित्रांनो पाचचा घन काय येणार आहे तर पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचचा किती येणार आहे एकशे पंचवीस पर्याय क्रमांक चार चौथं उदाहरण बघा मित्रांनो तर शून्य तीन आठ आणि पंधरा अशा चार संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि पुढची संख्या जी आहे ती संख्या काय करायची आपल्याला शोधायच्या पहिलं काम करूया मित्रांनो दिलेल्या संख्या वर्गसंख्या आहेत का नाही घनसंख्या आहेत का बघा नाही मग आपण काय करू याच्यामध्ये फरक कितीचा आहे बघू शून्य आणि तीन याच्यामध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे तीन आणि आठ याच्यामध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे आठ आणि पंधरा याच्यामध्ये कितीचा फरक आहे सातचा फरक आहे म्हणजे इथं सुद्धा मित्रांनो काय झालं आहे फरक जो आहे तो दोन दोन वाढत गेलेला आहे म्हणून इथं पुढे कितीनं फरक वाढणार तर सात प्लस दोन बरोबर नऊ पंचवीस पंधरा आणि नऊ बरोबर किती येणार मित्रांनो चोवीस आलं का उत्तर आहे का चोवीस आहे बरोबर आहे आता मित्रांनो हेच गणित आपण काय करायचं आहे दुसऱ्या एका पद्धतीनं सोडवायचं बघा एकचा वर्ग बरोबर किती एक वजा एक केला किती राहिलं शून्य आहे का इथं आहे पुढं बघा दोनचा वर्ग बरोबर किती चार वजा एक केलं किती राहिलं तीन आहे का इथं आहे पुढं बघा तीनचा वर्ग बरोबर किती नऊ वजा एक केलं किती राहिलं आठ आहे का इथं आहे आणि चौथी संख्या बघा चारचा वर्ग बरोबर सोळा वजा एक बरोबर पंधरा आहे का इथं पंधरा आहे म्हणून काय करायचं मित्रांनो बघा तर आता पुढची संख्या घ्यायची आपल्याला पाचचा वर्ग बरोबर पंचवीस वजा एक बरोबर चोवीस आणि मग आजचं आपण आपलं उत्तर किती आलेलं होतं चोवीस दोन्ही पद्धतीनं मित्रांनो उत्तर आपलं काय आलेलं आहे एकच आलेलं पाचवं गणित बघा संख्या बघा दोन सहा बारा आणि वीस आणि पुढची संख्या जी आहे ती आपल्याला काढायची आहे पहिलं काम करू आपण आहेत का बघा आहेत का बघा नाही आहे दोन्ही पण मग आता काय करू फरक पहिल्यांदा बघू दोन आणि सहा याच्यामध्ये कितीचा फरक आहे चारचा फरक आहे सहा आणि बारा याच्यामध्ये सहाचा फरक आहे बारा आणि वीसमध्ये आठचा फरक आहे म्हणजे फरक जो आहे तो दोन दोन वाढत केला आहे बघा म्हणजे इथं किती वाढणार आहे फरक दहा वाढणार आहे आणि इथं काय येणार आहे वीस आणि दहा बरोबर तीस पर्याय आहे का तीस आहे उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तिसरा तीस आलेला आहे आपण आता दुसऱ्या पद्धतीने बघू मित्रांनो बघा एकचा वर्ग किती तर एक प्लस काय करायचं त्याच्यामध्ये ज्या संख्येचा वर्ग केला आहे तीस संख्या आपल्याला इथे मिसळायची आहे एक अधिक एक बरोबर दोन आहे का दोन इथं आहे आता बघा दोनचा वर्ग बघा किती येतो तो चार येतो आणि आपण वर्ग कशाचा केला दोनचा केला आहे म्हणून चार आणि दोन किती झालं सहा झालं सहा आहे का इथं आहे तिसरी संख्या बघा मित्रांनो बारा आहे इथं आपण बघा आता तीनचा वर्ग करू किती आलं नऊ आलं प्लस त्याच्यामध्ये तीन करू वर्ग संख्या मिसळू बरोबर किती आलं बारा आहे का इथं आहे तर चौथी संख्या बघा मित्रांनो किती आहे वीस आहे चारचा वर्ग किती होईल सोळा त्याच्यामध्ये आपण काय करू तर तीस संख्या मिसळू ज्या संख्येने वर्ग केला आहे म्हणजे चारनं मिसळलं किती आलं वीस म्हणजे लक्षात नक्षत्र काय केलंय तर वर्ग केले आणि वर्ग करून त्या संख्येमुळे मध्ये ज्या संख्येचा वर्ग केला के ती संख्या मिसळलेली आहे आता चारचा वर्ग झाला आहे म्हणजे राहिला काय पुढच्या संख्या कोणती असणार आहे पाच पाचचा वर्ग बरोबर पंचवीस प्लस पाच बरोबर किती येणार आहे मित्रांनो तीस मगाचं उत्तर पण तीस होतं आणि हे उत्तर पण तीस आहे म्हणजे मित्रांनो ह्या उदाहरणाचं उत्तर जे आहे ते आपल्याला दोन प्रकारे काढता ايه